हाय, गुड आफ्टरनून एवरीबॉडी। कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? बरे आहेत ना? अभ्यास चालू आहे ना? यस, गुड। तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल म्हणजेच त्रिकोणाची समरूपता याच्या काही टेस्ट पाहिल्या होत्या, म्हणजे कसोट्या पाहिल्या होत्या। तर त्या कोणत्या होत्या? चला तर थोडस रिवाइज करूया। पहिली टेस्ट होती विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे ए ए ए, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, को 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 कसोटी। म्हणजे तिथं तीन अँगल देतात, तिथं आपण ही टेस्ट काय करतो मित्रांनो, यूज करतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड जो टेस्ट होता तो होता ए ए टेस्ट, म्हणजेच काय, को को कसोटी, जिथं दोन कोण देतात तिथं आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, ही टेस्ट यूज करतो। त्यानंतरची टेस्ट होती विद्यार्थी मित्रांनो एस ए एस, बा को बा। ओके, यामध्ये काय करतो विद्यार्थी मित्रांनो, आपण जर दोन बाजू आणि त्याच्यामधील कोण आपल्याला दिला असेल, म्हणजे टू साइड्स आणि एक अँगल त्याच्यामध्ये असेल, तर आपण ही टेस्ट यूज करतो। अँड द लास्ट वन, ती कुठली होती मित्रांनो, एस एस एस, बा 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 कसोटी। एस 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 टेस्ट म्हणजे साइड साइड साइड। ओके, म्हणजे ज्या डायग्राम मध्ये आपल्याला फक्त तीन साइडची इन्फॉर्मेशन दिली असेल त्यावेळेस आपण ती यूज करतो। ओके, या सगळ्या गोष्टींचा आपण यूज आता सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये करणार आहोत। तर हे सॉल्व्ड एक्झाम्पल टेक्स्ट बुक मध्ये आहेत, ते आज आपण काय करूया, सोडवण्याचा प्रयत्न करूया, इजंट इट। त्यानंतर आपण हे सॉल्व्ड एक्झाम्पल जेव्हा सोडवतो त्यावेळेस आपल्याला ट्रायंगलचा नेम, ट्रायंगलच्या साइड्स, ट्रायंगलचे अँगल या बाबतीत काही इन्फॉर्मेशन दिली आहे का हे आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, चेक करायचंय। ओके, म्हणजे पहिला आपल्याला काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जे डायग्राम देतात त्या डायग्राम मधले आयडेंटिकल मार्क चेक आउट करायचे। आयडेंटिकल मार्क म्हणजे काय, मी काल सांगितलं, काही चिन्ह असतात डायग्राम मध्ये ते चेक करायचे, किंवा काही मेजरमेंट देतात ते आपल्याला पाहायचे, आणि त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की अँगल कॉंग्रुएंट आहे का, साइड प्रपोर्शन मध्ये आहे। कारण काल मी सांगितलं मित्रांनो, ट्रायंगल सिमिलर येण्यासाठी काय लागतं, अँगल कॉंग्रुएंट तरी लागतो, अदरवाइज साइड प्रपोर्शन मध्ये तरी लागते। म्हणजे दोन त्रिकोण समरूप येण्यासाठी कोणांच्या जोड्या एकरूप लागतात आणि बाजू या प्रमाणात लागतात। ओके, चला तर आज आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ड एक्झाम्पल, इजंट इट, म्हणजे सोडवलेले उदाहरण। तर पहिला एक्झाम्पल आपण पाहूया, आपल्याला इथं दोन डायग्राम दिसत आहेत ट्रायंगलच्या, त्रिकोणाचे दोन आकृत्या आपल्याला दिसत आहेत, एक्स वाय झेड आणि एल एम एन, ह्या दोन डायग्राम आपण पाहिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये अँगल वाय 100 आहे, अँगल एम 100 degree दिलेलं आहे, 100 अंशाचं दिलेलं आहे, अँगल जे 30 degrees आहे आणि अँगल यन सुद्धा 30 degreeचा आहे। म्हणजे या डायग्राम मध्ये आपल्याला अँगलच्या बाबतीत, म्हणजे कोणांच्या बाबतीत इन्फॉर्मेशन, माहिती दिलेली आहे। ओके, आता क्वेश्चन काय, आर ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल एल एम एन सिमिलर, म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत का? पुढे इफ यस, जर असतील बाय विच टेस्ट, जर ते असतील समरूप तर कोणत्या कसोटीनुसार, कोणत्या टेस्टनुसार ते सिमिलर आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे। असा क्वेश्चन आपल्याला बोर्ड पेपर क्वेश्चन मध्ये सुद्धा विचारू शकतात दोन मार्कांसाठी। ओके, चला तर आपण चेकआउट करूया। आता दोन ट्रायंगलची पहिला आपण काय करूया, नाव लिहूया, ट्रायंगल एक्स वाय झेड आणि ट्रायंगल एल एम एन, हे दोन ट्रायंगल घेतले। आता यामध्ये काय मित्रांनो सांगा पाहू, तर अँगल हा वाय, कुठला अँगल, अँगल वाय आणि अँगल एम, हे दोन्ही कॉंग्रुएंट आहेत विद्यार्थी मित्रांनो, का, कारण इच 100 degree, कारण ते प्रत्येकी 100 अंशाचे कोन आहेत, म्हणून ते एकरूप झालेले आहे, इजंट इट। त्यानंतर अजून काय दिसते विद्यार्थी मित्रांनो, अँगल झेड आणि अँगल यन हे सुद्धा आपल्याला कॉंग्रुएंट दिसत आहेत, का, बिकॉज इच 30 degree, कारण ते प्रत्येकी 30 अंशाचे कोण आहेत, कळलं? म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल मध्ये कोणांच्या दोन जोड्या एकरूप मिळालेल्या आहेत, म्हणजे टू पेअर ऑफ अँगल आर कॉंग्रुएंट, दॅट्स वाय आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो। कुठल्या टेस्टनुसार, काल आपण चार टेस्ट बघितले, चार कसोट्या, तर त्यापैकी कुठली टेस्ट येणार मित्रांनो, यस, दोन अँगल मिळाले, त्यामुळे आपण इथं लिहूया ए ए टेस्ट,
म्हणजेच कुठली मित्रांनो, कोको कसोटी। कळलं विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम कडे नीट काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करायचं, लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये काय आपल्याला सेम दिसतंय, काय कॉन्ग्रुएंट आहेत, काय इन्फॉर्मेशन दिली आहे, त्यानुसार आपल्याला सोडवत जायचं आहे। आणि ज्या चार टेस्ट पैकी कुठली टेस्ट आपल्याला तिथे मिळते ते आपल्याला तिथं दाखवायचं आहे। ओके, तर कळलं मित्रांनो एक्झाम्पल नंबर वन। ओके चल, तर आपण पाहूया आता एक्झाम्पल नंबर दोन। आता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन डायग्राम आहेत, म्हणजे दोन ट्रायंगलच्या आकृत्या दिलेल्या आहेत, कुठला पी एम एन आणि व्ही यू डब्ल्यू, यू व्ही डब्ल्यू दिलेला आहे। आता इथं डायग्राम मध्ये आयडेंटिकल मार्क कुठे आहे बघा, एम पशी आणि व्ही पशी, म्हणजे एम पशी व्ही पशी सेम आयडेंटिकल मार्क आहे, म्हणजे दोन दोन अँगल कसे विद्यार्थी मित्रांनो एक रूप आहे, कॉन्ग्रुएंट आहे। त्यानंतर बघा इथं पी एम सहा दिलाय, इथं यू व्ही तीन दिलाय, इथं एम एन दहा दिलेला आहे आणि व्ही डब्ल्यू इथं पाच दिलेला आहे, म्हणजे साईडची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि अँगलची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ओके, आणि क्वेश्चन तोच आहे मित्रांनो, म्हणजे हा जो क्वेश्चन होता तोच क्वेश्चन ह्याला पण आहे की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का, म्हणजे समरूप आहेत का, आणि असतील तर विच टेस्ट, जर असतील तर कुठल्या कसोटीनुसार आहे। ओके, तर चला आपण सोडूया कन्सिडर। आता आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, रेशो घेऊया, म्हणजे पहिल्या ट्रायंगलची ही साईड घेऊया पी एम आणि दुसऱ्या ट्रायंगलची ही साईड घेऊया यू व्ही, ठीक आहे, घेतली, हा रेशो आपण कन्सिडर केला, म्हणजे त्या ट्रायंगलची एक साईड आणि ह्या ट्रायंगलची एक साईड। आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया, व्हॅल्यू आहे पी एम सहा आणि हा आहे तीन। आता डिवायडेशन करूया, भाग जात असेल तर भाग घालूया, थ्रीच्या टेबलमध्ये आहे त्यामुळं जर आपण डिवाइड केलं तर थ्री वन जा थ्री आणि थ्री टू जा सिक्स, म्हणजे टू अपॉन वन, त्याला नंबर आपण वन देऊया। ओके, आता या ट्रायंगलचा बेस एम एन आणि या ट्रायंगलचा बेस व्ही डब्ल्यू आपण घेतलेला आहे। आता हे गुणोत्तर आपण कन्सिडर केलेलं आहे, आता त्याचे आपण व्हॅल्यू पुटअप करूया, एम एन आहे टेन जे तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दिसतंय आणि व्ही डब्ल्यू आहे फाईव्ह। आता पुन्हा फायने डिवाइड केल्यानंतर काय मित्रांनो, फाय वन जा फाय आणि फाय टू जा टेन, त्याला नंबर दिला मित्रांनो टू, इजंट इट, कळले विद्यार्थी मित्रांनो। आता आपण दोन ट्रायंगलची नावं देऊया, ट्रायंगल पी एम एन आणि ट्रायंगल यू व्ही डब्ल्यू या दोन त्रिकोणांमध्ये। आता फ्रॉम वन अँड टू, वन अँड टू वरून काय दिसतं मित्रांनो, तर पहा हे आन्सर आणि हे आन्सर सेम आहे, म्हणजे या दोन्ही रेशोचं आन्सर काय आलेलं मित्रांनो, सेम आलं। आन्सर सेम असेल तर रेशो पण इक्वल असतात मित्रांनो, म्हणजे त्यांचं उत्तर समान आलंय, त्यामुळे ते गुणोत्तर कशा असणार आहेत मित्रांनो, समान असणार आहे। तर आपण लिहूया फ्रॉम वन अँड टू वरून पी एम अपॉन यू व्ही आणि एम एन अपॉन व्ही डब्ल्यू, कळलं विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम वन अँड टू वरून आपण ते लिहिलेलं आहे। ओके, आता हे दोन रेशो सेम झाले, याचा अर्थ काय मित्रांनो, दोन बाजू प्रमाणात आहे, म्हणजे ट्रायंगलच्या टू साइड्स ह्या कशात मित्रांनो, प्रपोर्शन मध्ये। त्यानंतर आता आपल्याला या डायग्राम मध्ये दिसतंय का एम आणि व्ही हे कॉन्ग्रुएंट आहेत, अँगल एम आणि हा अँगल व्ही कॉन्ग्रुएंट आहेत बिकॉज बाय जी वन, कळलं विद्यार्थी मित्रांनो। चला तर आता आपल्याला इन्फॉर्मेशन वरून काय काय लिहिता आलं, आपल्याला लिहिता आलं की दोन साईड कसे प्रपोर्शन मध्ये दोन बाजू प्रमाणात आहेत आणि त्या दोन साईडच्या मध्ये बघा ह्या आणि ह्या साईडच्या मध्ये अँगल आहे आणि ह्या साईड आणि ह्या साईडच्या मध्ये अँगल आहे, म्हणजे टू साईडच्या मध्ये तो अँगल असल्यामुळं तो अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट दिलेला आहे। दॅट्स मीन्स हे दोन ट्रायंगल सिमिलर येतात, बट विच टेस्ट मित्रांनो, कुठल्या कसोटीनुसार, यस एस ए एस, म्हणजेच कुठलं, बा ओ बा कसोटीनुसार ते समरूप आलेले आहे, म्हणजेच काय, सिमिलर आलेले आहे। एस ए एस काय घेतलं मित्रांनो, कारण दोन साईडच्या मध्ये अँगल दिसतोय इथं, बरोबर ना, या दोन साईडच्या मध्ये अँगल असल्यामुळं आपण टेस्ट कुठली घेतली मित्रांनो, एस ए
एस ही टेस्ट आपण घेतलेली आहे, इजंट इट? त्यामुळे एस ए एस या टेस्टमुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर म्हणजे समरूप आलेले आहे. ओके ठीक आहे, तर आता आपण पाहूया थर्ड वन म्हणजे तिसरं एक्झाम्पल. कुठलंय पहा मित्रांनो, इथं सुद्धा आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले आहेत. कुठले? एक्स वाय झेड आणि कुठला? एम एन पी. ओके, आता यामध्ये सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन दिसती. बघा, एक्स वाय ची व्हॅल्यू 14 दिले, वाय झेड ची व्हॅल्यू दिले 20, एम एन ची व्हॅल्यू दिले 21 आणि एन पी ची व्हॅल्यू दिले 30. म्हणजे दोन बाजूंची इन्फॉर्मेशन, दोन साईडची इन्फॉर्मेशन माहिती दिलेली आहे. त्याच पद्धतीने अँगल झेड आणि अँगल पी कडे जर बघितलं तर सेम आयडेंटिकल मार्क आहेत, समान चिन्ह आहेत, त्यामुळे ते अँगल कसे असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा इथं दोन साईड आणि एक अँगल यांची माहिती दिलेली आहे. जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा तेच होतं, दोन साईड आणि एक अँगल यांची माहिती दिली होती, इथं सुद्धा तेच दिलेलं आहे. ओके, आणि क्वेश्चन पुन्हा तोच आहे मित्रांनो. आर ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल एम एन पी सिमिलर, म्हणजे दोन त्रिकोण समरूप आहेत का? क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे ते आता आपल्यालाच पाहावं लागणार आहे. आणि इफ एस, आणि जर ते असतील बाय विच टेस्ट, कुठल्या कसोटीनुसार ते समरूप असणार आहे, इजंट इट? तर चला आता आपण सोडूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः जसं आपण इथं रेशो कन्सिडर केला तसा इकडचा रेशो आपण घेऊया. इकडची साईड एक्स वाय, त्यानंतर इकडची साईड एम एन. आता त्यांच्या व्हॅल्यू पुटअप करूया. एक्स वाय आहे 14 आणि एम एन आहे 21. ओके, आता 14 आणि 21 कुठल्या टेबल मध्ये? 7 इजंट इट? तर 7 जर डिवाइड केलं 7 2 आणि 7 3 म्हणजे काय रेशो आला? गुणोत्तर काय आलं मित्रांनो? 2/3 हे उत्तर आलेलं आहे. त्याला नंबर आपण काय दिला मित्रांनो? 1 दिलेला आहे. आता आपण रेशो दुसरा घेऊया बेसचा, वाय झेड आणि कुठला? एन पी. आता वाय झेड ची व्हॅल्यू पुटअप करूया मित्रांनो. ती आहे 20 आणि एन पी ती किती आहे मित्रांनो? 30. चला तर याला पुन्हा आपण 10 नी डिवाइड करूया. 10 नी डिवाइड केल्यावर काय येईल? 10 2 अँड 10 3 म्हणजे 2/3. म्हणजे या गुणोत्तराचं पण उत्तर 203 आलेलं आहे. त्याला नंबर दिला आपण 2. तर आता दोन ट्रायंगलचं आपण नेम लिहूया. इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल एम एन पी या दोन त्रिकोणांमध्ये फ्रॉम 1 अँड 2. आता 1 अँड 2 मध्ये काय दिसतं मित्रांनो? आन्सर सेम आहे. आन्सर सेम आहे म्हणजेच काय? रेशो सेम आहे, इज इट? त्यामुळे ते रेशो लिहूया आपण. एक्स वाय अपॉन एम एन इज इक्वल टू वाय झेड अपॉन एन पी. कळलं? मगासारखंच, म्हणजे मगाच्या एक्झाम्पलमध्ये, मागील एक्झाम्पलमध्ये आपण जे केलं तेच इथे केलेलं आहे. रेशो घेतलेले आहेत, आन्सर काढलेले आहेत, आन्सर सेम आले, त्यामुळे रेशो सेम दाखवलेले आहेत. दॅट मीन्स टू साइड्स आर इन अ प्रपोर्शन, म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी, संगत बाजूंशी कशा मित्रांनो प्रमाणात आहेत. ओके, आता अँगलची पण इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे मित्रांनो डायग्राम मध्ये, ती पण आपण लिहूया. इथं झेड आणि पी कडे जर बघितलं तर सेम आयडेंटिकल मार्क आहे, त्यामुळं अँगल झेड आणि अँगल पी हे सुद्धा काय मित्रांनो? कॉन्ग्रुएंट, म्हणजे एकरूप आहेत. बिकॉज बाय गिव्हन म्हणजेच काय? पक्ष दिलेलं आहे. आता मागील जे काय एक्झाम्पल सोडलं होतं तर त्यामध्ये काय होतं? दोन साईडच्या मध्ये एक अँगल होता, म्हणून आपण लगेच एस ए एस म्हणजे बा को बा कसोटीनुसार आपण ते सिमिलर समरूप दाखवले. आता ह्या ठिकाणी जर नीट पाहिलं तर ह्या दोन साईडच्या मध्ये हा अँगल नाही, म्हणजे दोन साईड प्रपोर्शन मध्ये एक अँगल कॉन्ग्रुएंट आहे, पण तो अँगल त्या साईडच्या मध्ये नाही, तो कोणत्या बाजूंच्या मध्ये नाही. इथं लिहिलंय बघा मित्रांनो, बट अँगल झेड अँड अँगल पी आर नॉट इन्क्लुडेड बाय साईड विच आर इन अ प्रपोर्शन. परंतु कोण झेड आणि कोण पी जे इथं दिसतंय ते प्रमाणात असलेल्या बाजूंच्या आत नाहीत, आहेत का? नाहीत. आणि म्हणून आपण हे दोन ट्रायंगल या टेस्टनुसार सिमिलर दाखवू शकत नाही.
कारण बघा मित्रांनो, आपल्याकडे चार टेस्ट आहेत, ए ए ए, इथं तीन अँगल दिलेत का? नाही, म्हणजे ती टेस्ट नाही. त्यानंतर आपल्याकडे आहे ए ए टेस्ट, कोकू कसोटी, दोन अँगल लागतात, आहेत का? नाही, एकच अँगल दिलेला आहे ट्रायंगल मध्ये, त्यामुळे ती पण टेस्ट नाही. त्यानंतर आपल्याकडे ते मित्रांनो एस ए एस, बा को बा, दोन साइड आणि त्याच्यामध्ये अँगल पाहिजे. इथं दोन साइड तर दिलाय पण त्याच्यामध्ये अँगल दिलेला नाही, अँगल बाहेर आहे. ओके, त्यानंतर आपली कुठल्या टेस्ट माहिती आपल्याला? तर आपल्याला माहिती एस एस एस, बा बा बा, इथं फक्त दोन साइड दिले, तिसरी साइड दिली नाही, त्यामुळे ती पण टेस्ट होणार नाही. अशा प्रकारे आपण चारही टेस्ट इथं पाहिलेल्या आहेत, त्या चारही टेस्ट नुसार आपल्याला उत्तर मिळत नाही. आणि त्यामुळं जरी इथं दोन साइड प्रपोर्शन मध्ये एक अँगल कॉन्ग्रुएंट आहे, परंतु तो अँगल त्या साइडच्या मध्ये नाही, म्हणून ट्रायंगल एक्स वाय झेड इज नॉट सिमिलर टू ट्रायंगल एम एन पी. म्हणजे त्रिकोण एक्स वाय झेड हा त्रिकोण एम एन पी ला समरूप नाही. कळलं विद्यार्थी मित्रांनो? काय समरूप नाही ते? कारण तो अँगल त्या साइडच्या मध्ये नाही त्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण हे तीन सॉर्ट एक्झाम्पल पाहिलेले आहेत. त्यापैकी पहिला आपण बघितला ए टेस्ट नुसार आलेला आहे, दुसऱ्यामध्ये एस ए एस नुसार आलेला आहे, तिसऱ्यामध्ये सिमिलर आलेला नाही. तर अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये काय होतील दिसतील. तर ते आपण नेक्स्ट टाइम काय करणार? सोडवणार आहोत. आता हे क्वेश्चन किती मार्काला विचारू शकतात बोर्ड मध्ये? जो काय एक्सक्यूज मी, जो काय बोर्डाचा पेपर पॅटर्न आहे, त्यावेळेस मी समजून सांगितलंय तुम्हाला कशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला किती मार्काला विचारले जाऊ शकतात. तर हा जो काय क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन दोन मार्कांचा आहे आणि तो प्रश्नपत्रिकेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऍक्टिव्हिटी आहे. ओके, त्यामध्ये ऍक्टिव्हिटी पर्पज मध्ये सुद्धा पडू शकतो, म्हणजे इथं फिलिंग दी ब्लँक्स तुम्हाला भरायला देतील, ते तुम्हाला फिलअप करायचे आहे, किंवा तुम्हाला हा क्वेश्चन 3 मध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटी पर्पज मध्ये येऊ शकतो. ओके, तर आता उद्या आपण काय करूया मित्रांनो, या पुढचा भाग म्हणजेच काय प्रॅक्टिस सेट 1.3 आपण सोडवणार आहोत. ओके, तर भेटूया मित्रांनो उद्या याच वेळेस. बाय.